आपण तीन भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास केला. त्यामध्ये आपण व्यवसायाचे स्वरूप कशा पद्धतीने स्थिर भांडवलाच्या घटकावर परिणाम करते, त्यानंतर व्यवसायाच्या आकाराने कशा पद्धतीने स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करते, त्यानंतर आपण व्याप्ती कशी व्यवसायाची व्याप्ती कशी स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करते, त्यानंतर भाडेतत्वाचा जर स्वीकार व्यवसायिक करत असेल तर कशा पद्धतीने स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर ते परिणाम करते, त्यानंतर उपकरणाची व्यवस्था व्यवसायामध्ये असेल तर कशा पद्धतीने स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर त्याचा परिणाम होतो. या सगळ्या घटकांचा अभ्यास केल्यानंतर जे बाकीचे उरलेले जे पॉइंट्स होते ते आपण आज बघणार आहोत. त्यामध्ये पहिला पॉइंट आहे आंतरराष्ट्रीय स्थिती. मित्रांनो, भविष्य काळामध्ये किंवा येणाऱ्या काही दिवसात जर दुकाने बंद पडणार आहे असे आपल्याला माहित झाल्यानंतर आपल्याला जीवनावश्यक वस्तू जे आहे ते आपण काय करतो, आधीच खरेदी करून ठेवत असतो. कारण आपल्याला त्याची अडचण निर्माण होऊ नये म्हणून. जसं की लॉकडाऊन सुरू झालाय, लॉकडाऊन सुरू झाला त्यापूर्वी आपल्याला जीवनावश्यक आवश्यक वस्तू जे आहे आपण पूर्वीच खरेदी करून ठेवली. त्याचप्रमाणे जे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा विदेशातून जे व्यावसायिक आपल्या व्यवसायाला आवश्यक असणारे यंत्रसामग्री मागवत असेल तर ते काय करणार, युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली असेल तर त्यापूर्वीच होणार असेल असं त्यांना माहीत झाल्यानंतर ते काय करणार, त्यापूर्वीच यंत्रसामग्रीची खरेदी करून ठेवणार. तर आंतरराष्ट्रीय स्थितीचं आंतरराष्ट्रीय स्थितीचा परिणाम कसा होतो स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर, तर ते काय करतात, मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्रीची खरेदी विदेशातून करत असतात. तर याप्रमाणे जर युद्धाची परिस्थिती निर्माण होत असेल तर व्यावसायिक काय करणार, मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्रीची खरेदी विदेशातून करून ठेवणार. तर मित्रांनो, नेक्स्ट पॉइंट आहे अर्थव्यवस्थेचा कल. जर व्यवसायिकाला वाटत असेल येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्या व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात जे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणात विक्री होणार आहे किंवा ग्राहक त्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात प्राधान्य देणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्या व्यवसायाचा विकास मोठ्या प्रमाणात झपाट्याने होणार आहे असं व्यवसायिकाला जर कळालं असेल किंवा त्याला पूर्वनियोजन करून या गोष्टीची जाणीव झाली असेल तर तो काय करणार, तो मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्रीची खरेदी आधीच करून ठेवणार आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन करायला सुरुवात करणार. मग आता उत्पादन मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात करणार याचा अर्थ त्याला यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात लागणार, त्यामुळे तो काय स्थिर भांडवलाची आवश्यकता अशा परिस्थितीमध्ये वाढत जाते व्यवसायिकासाठी. त्यानंतर आहे मित्रांनो लोकसंख्येचा कल. लोकसंख्येचा कल कशा पद्धतीने स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करत असतो, तर लोकसंख्येचा कल म्हणजे जर लोकसंख्या वाढत असेल किंवा लोकसंख्या वाढली तर काय, लोकसंख्या वाढली म्हणजे उत्पादकाला काय करावा लागतो, आपल्या उत्पादनाचं प्रमाण वाढवावा लागतो. तर काय आहे, जसं की मोबाईल आहे, मोबाईलचा वापर कसा आहे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, तर मग लोकसंख्या वाढली म्हणजे मोबाईलची विक्री जी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, तर मग मोबाईल उत्पादन करणारी कंपनी काय करेल, मोठ्या प्रमाणात उत्पादनाला सुरुवात करून ठेवणार. त्यानंतर जीवनावश्यक वस्तू त्यांचा देखील वापर मोठ्या प्रमाणात होणार कारण लोकसंख्या ही इथे मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे वस्तूचा विक्री जी आहे ते देखील मोठ्या प्रमाणात होणार. म्हणून काय करावं लागेल, व्यवसायिकाला स्थिर भांडवलाची आवश्यकता त्यांच्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार, यंत्रसामग्रीची खरेदी व्यवसायिक मोठ्या प्रमाणात करणार आणि मग काय मोबाईलच्या उत्पादनाला सुरुवात करणार. म्हणजे लोकसंख्या वाढत आहे ते काय व्यवसायिकाला स्थिर भांडवलाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता निर्माण करत आहे. म्हणजे लोकसंख्येचा कल जो आहे ते देखील व्यावसायिकाच्या स्थिर भांडवलाच्या भांडवलावर काय करत आहे, परिणाम करत आहे. त्यानंतर आहे ग्राहक प्राधान्य. ग्राहक ज्या वस्तूंना प्राधान्य देत आहे, ग्राहकांपासून ज्या वस्तूची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे व्यवसायाला प्रॉफिट होत आहे किंवा नफा होत आहे, तर अशा वेळी व्यवसायिक ग्राहक ज्या वस्तूला प्राधान्य देत आहे त्याच वस्तूची मोठ्या प्रमाणात उत्पादनाला सुरुवात करणार कारण ग्राहक काय करत आहे, त्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात मागणी करत आहे. मग अशा वेळी त्याला त्या वस्तूंची उत्पादन करून घेण्यासाठी स्थिर भांडवलाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात जाणवेल, तर मग तो काय करणार, स्थिर भांडवलामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार कारण ग्राहक त्या वस्तूंना प्राधान्य देत आहे आणि त्या वस्तूंचे निर्माण करणे त्याला काय आवश्यक झालेली आहे. मग अशा वेळी तो काय करणार, मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री खरेदी करून ज्या वस्तू ग्राहकांकडून मागवल्या जात आहेत मोठ्या प्रमाणात त्या वस्तूंचे तो काय करणार, उत्पादन करणार. जसे की ग्राहक कपड्यांना खूप महत्व देत असते, मग कपडे उत्पादन करणारी कंपनी काय करणार, मोठ्या प्रमाणात आपल्या कपडे उत्पादनाच्या कार्याला सुरुवात करणार. मग अशा कपड्याचे उत्पादन सुरू करण्यासाठी त्याला काय आवश्यक असतात, मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्रीची आवश्यकता असतात. त्यानंतर आहे लास्ट पॉइंट, स्पर्धात्मक घटक. दोन कंपन्या आहेत, एक कंपनी मोठ्या प्रमाणात आधुनिक यंत्र सामग्री आहे त्याचा उपयोग करत आहे आणि एक कंपनी जुनी यंत्र सामग्रीचा वापर करून आपल्या उत्पादनाचे कार्य करत आहे. परंतु जी कंपनी नवीन आहे
कंपनीला मोठ्या प्रमाणात नफा होत आहे तिचे उत्पादन ग्राहकांना खूप आवडत आहे आणि ती काय करते विकास करते आपल्या कंपनीचा तिला मोठ्या प्रमाणात नफा होत आहे तर अशा वेळी जुन्या यंत्र सामग्रीचा वापर करणारी कंपनी काय करणार जी स्पर्धक कंपनी आहे तिच्याच प्रमाणे नवीन यंत्र सामग्रीची काय करणार ती खरेदी करणार मग आपल्या वस्तूच्या उत्पादनाला सुरुवात करणार म्हणजे स्पर्धात्मक घटक पण अशा पद्धतीने स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर काय करते परिणाम करत आहे मग त्या कंपनीला बघून जुनी कंपनी जी आहे ती काय करते मोठ्या प्रमाणात उत्पादनाला सुरुवात करते तर हे पॉइंट तुम्हाला समजले असेल तर आपण नेक्स्ट क्लास मध्ये खेळते भांडवल म्हणजे काय आणि खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर विविध घटक कशा पद्धतीने परिणाम करतात हे बघू तोपर्यंत धन्यवाद.